नमस्कार मैत्रिणींनो, स्वाती स्टाईलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे वन साइड पिन साडी ड्रॅपिंगचा व्हिडिओ. तर याच्यामध्ये मी तुम्हाला दोन स्टाईल दाखवलेले आहेत, तर तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा. तर चला पाहूया आजचा व्हिडिओ. तर मी घेतलेली आहे माझ्याजवळ असणारी ब्ल्यू कलरची साडी, ज्याची बॉर्डर आहे गोल्डन प्लस नेव्ही ब्ल्यू, आणि मी वेअर केलेला आहे पेटीकोट ब्ल्यू कलरचा, आणि त्याचे सँडल पण मी वेअर केलेले आहेत, आणि पेटीकोटची नॉड मी राईट साईडला टक केलेली आहे. त्यानंतर आपल्याला साडी खोलून घ्यायची आहे आणि टकिंग करून घ्यायची आहे. राईट साईडपासून स्टार्टिंग करायचं आहे टकिंगला. मी माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे राईट साईडवरूनच आपल्याला साडी टकिंग करायची आहे. साडी बिलकुल लूज ठेवायची नाही, आपल्याला पाठीमागून आणि पुढून व्यवस्थित टकिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर पदराचा पोर्शन गॅदर करून आपल्याला पदर लेफ्ट साईडवरती आणायचं आहे. पदराची आपल्याला हाईट गुडघ्यांबरोबरच ठेवायची आहे वन साईड पिनमध्ये, आणि पदर आपल्याला पूर्ण मानेजवळ घ्यायचा नाही. जेव्हा आपण वन साईड पिन साडी ड्रॅप करतो त्यावेळेस आपल्याला पदर थोडासा मानेपासून लांब घ्यायचा आहे आणि आपल्याला तिथे पिनने सिक्युअर करायचं आहे. मी दाखवते व्हिडिओमध्ये मी पिनने तिथे साडी सिक्युअर केलेली आहे. ह्या साडीची बॉर्डर खूप छोटी आहे, तुम्ही बघताय ते कमरेपर्यंत येत नाही, त्यामुळे अशा टाईपच्या साड्या वन साईड पिनसाठी खूप छान एक आयडिया आहे. तर तुम्ही बघताय कमरेजवळचा पोर्शन, तर तिथे आपली बॉर्डर येत नाही. आपल्याला तिथे एक मी तुम्हाला ट्रिक दाखवते. तर तिथे साडी आपल्याला राईट लेगवरती आणून तिथे आपल्याला रोल करून घ्यायचं आहे, जेणेकरून तिथे प्लेटा पडतील आणि आपली साडी फिटिंगमध्ये वेअर केलेले आहे हा लुक येतो तिथे, आणि तिथे तो रोल केलेला पोर्शन पिनने सिक्युअर करायचा आहे. त्यानंतर उरलेला पोर्शन आहे तर आपल्याला प्लेटिंग करून घ्यायचं आहे. आपल्या बेली बटनपासून आपल्याला तेवढा पोर्शन सोडून आपल्याला प्लेटिंग करून घ्यायचं आहे. प्लेटिंग करून झाल्यानंतर वरची प्लेट आपल्याला मोठी करून घ्यायची आहे. मी साडी ड्रॅपिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले आहे वरची प्लेट का मोठी करायची आहे, तुम्ही चेकआउट करू शकता पाठीमागचे व्हिडिओ. वरची प्लेट मोठी करून घ्यायची आहे आणि आपल्याला इतर प्लेटच्या मानाने थोडीशी खाली घ्यायची आहे, मोठी आणि थोडी खाली घेऊन आपल्याला टकिंग करून घ्यायचं आहे. टकिंग करून झाल्यानंतर जो उरलेला पोर्शन आहे तो पण तिथेच मॅनेज करून घ्यायचा आहे, आणि मोठ्या पिनने आपल्याला त्या सर्व प्लेटा सिक्युअर करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण चालताना त्या प्लेटा आपल्या पायामध्ये अडकणार नाहीत किंवा खाली पण येणार नाहीत. त्यानंतरच्या सर्व प्लेट आपल्याला गॅदर करायच्या आहेत. आपण स्वतःही सर्व करू शकतो, आपल्याला कोणाची गरज लागणार नाही साडी वेअर करताना. तुम्ही या पद्धतीने साडी वेअर केली तर तुम्ही 100% स्वतः वेअर करू शकता. सर्व प्लेट रोल करून सोडून द्यायचे आहेत. तुम्ही बघताय कमरेजवळचा पोर्शन व्यवस्थित झालेला आहे. आता आपली मेन पोर्शन आहे वन साईड पिन. तर बघा हा लुक कसा वाटतो, आणि मी तुम्हाला लास्टचा पण लुक दाखवते. तर आपल्याला वन साईड पिनसाठी मी एक तुम्हाला इथे ट्रिक सांगते. आपली जी बॉर्डर आहे ती बॉर्डर घेऊन त्याच्या आतमधल्या ज्या सर्व प्लेटा आहेत, जवळजवळ 3 ते 4 प्लेटा आपल्याला तिथे घ्यायच्या आहेत, म्हणजे लूज नाही राहिली पाहिजे, आणि तिथे आपल्या पिनने सिक्युअर करायचं आहे. ते ब्लाऊजसोबत आपल्याला तिथे पिनने सिक्युअर करायचं आहे. मी आता टी शर्टवरती आहे त्यामुळे तुम्हाला दाखवत आहे. आणि हातावरचे जे पण आहे पोर्शन तिथे पण आपल्याला प्लेट करायचे आहे, 3 ते 4 मोठ्या प्लेट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघताय लूक साडी पूर्ण फिटिंगमध्ये वेअर झालेली आहे, आणि प्लेटा पण बघताय तुम्ही. त्यानंतर काही लोकांना एकदम लॉंग वन साईड पिन आवडते, तर काही लोकांना शॉर्ट आवडते. तर शॉर्ट लोकांसाठी पण मी ट्रिक सांगते. पाठीमागच्या साईडला आपण तिथं पिनने सिक्युअर करायचं आहे प्लेटा पाडून. आता तुमचा पदर शॉर्ट झालेला आहे आणि बघताय तुम्ही हा लूक. त्यानंतर मी काही ज्वेलरी घातलेली आहे आणि ब्लाऊज वेअर करून मी तुम्हाला फायनल लुक दाखवते वन साईड पिनचा. प्लेटिंग, पदर आणि एकंदरीत साडी इतकी मस्त आणि फिटिंगमध्ये वेअर झालेली आहे. तुम्हाला मी कॅमेऱ्याच्या जवळून पण दाखवते सर्व प्लेटा. त्यानंतर आपल्याला सेकंड स्टाईल करायची आहे. ही पण ज्या साड्यांची बॉर्डर छोटी आहे त्यांच्यासाठी ही पण बेस्ट आयडिया आहे. तर त्यासाठी आपल्याला सर्व प्लेटा खोलून घ्यायच्या आहेत, आणि जस्ट वरची प्लेट आपल्याला
पहिल्यांदा सिक्युअर केलेल्या पिनने सिक्युअर केलेल्या त्या प्लेटजवळ घेऊन जाऊन तिथे आपल्याला ती प्लेट सिक्युअर करायची आहे. ती पण आपल्याला थोडी टाईट वेअर करायची आहे. ती प्लेट प्रेस करून घ्यायची आहे. तुम्ही बघता हा आपला फ्री स्टाईल लुक आहे. ही आपली सेकंड स्टाईल होती. तर मैत्रिणींनी हा होता माझा आजचा साडी ड्रॅपिंगचा व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा.